स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित असलेला जुमापट्टी ते किरवली या 13 आदिवासी वाड्यांपर्यंतचा रस्ता आता तयार होणार आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी पुढे येत होती. आंदोलन आणि रस्ता रोको सर्व काही झालं, परंतु रस्ता तयार होत नव्हता. अखेर कर्जत तालुक्यातील जुमापट्टी ते किरवली आदिवासी वाडीपर्यंतचा 12 किलोमीटरचा रस्ता आणि या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 18 कोटी रुपयांची मंजुरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कर्जत तालुक्यात आजही भारत स्वातंत्र्याच्या नंतर दुर्गम भागात रस्ते नाहीत. परिणामी येथील रहिवाशांना मोठी हाल अपेष्टा सोसावी लागत होती. त्यातच रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी झुळीचा वापर करावा लागत होता. काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी नेहमीच रस्त्यासाठी आवाज उठवलाय, आंदोलन केली आहेत. दरम्यान अखेर कुठेतरी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामाला यश आलं असून मोठ्या प्रमाणात रस्त्यासाठी निधी मंजूर झालाय, तर रस्त्याची वर्क ऑर्डर देखील निघाली आहे. येथील आदिवासी नागरिकांनी आता याबाबत समाधान व्यक्त करत आमदार थोरवेंचे आभार मानलेत. आज या ठिकाणी भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या माथेरान डोंगरपट्ट्यातील जवळजवळ 14 आदिवासी वाड्यांसाठी आजपर्यंत जी काही मूलभूत गरज आहे त्या मूलभूत गरजेपैकी रस्ता आजही या ठिकाणी आमच्या 14 आदिवासी वाड्यांसाठी झाला नव्हता, परंतु जवळजवळ आमच्या स्थानिक ग्रामस्थांना रस्ता नसल्या कारणाने खूप काही त्रास सहन करावा लागत होता. एखादा पेशंट आजारी झाला तर डोळीचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही स्थानिक ग्रामस्थ हे आमच्या पेशंटला खाली जे काही दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये घेऊन जात होतो. अशी अतिशय बिकट परिस्थिती होती. त्या ठिकाणी शिकणारी शाळेतली मुलंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी 10वीपर्यंत शिक्षण घेत असताना माध्यमिकचं जवळजवळ 5 किलोमीटर प्रत्येक वाडीतली मुलं शाळेतील मुलं 5 किलोमीटरचा प्रवास करून पायी प्रवास करून त्या ठिकाणी शाळेला जात होते. अशी अतिशय दयनीय अवस्था या भारत देशाचा अमृत महोत्सव जरी साजरा झालेला असला तरी अशी अतिशय दयनीय अवस्था आमची सर्व आदिवासी बांधवांची होती. यामध्ये जर नीट पाहिलं तर किरवलीवाडी, आशानेवाडी, तसेच चिंचवाडी, पालीधनगरवाडा, सागाचीवाडी, बोरीचीवाडी, भुतिवलीवाडी, नाण्याचा माळ, असल धनगरवाडा, असलवाडी, तसेच बेकरेवाडी आणि बेकरे धनगरवाडा अशा जवळजवळ 14 आदिवासी वाड्या येतात. परंतु या आमच्या वाड्यांना अतिशय गरजेची गोष्ट ती म्हणजे रस्ता. आज आपण जर पाहिलं तर मुंबईपासून आमच्या या आदिवासी वाड्या अतिशय जवळ आहेत, परंतु अशा भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई जवळ असतानासुद्धा या आमच्या वाड्यांकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं. परंतु या ठिकाणी या कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या माध्यमातून तसेच सन्माननीय संकेतदादा भासे यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी आमच्या 14 आदिवासी वाड्यांसाठी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 76 ते जुम्मापट्टी असा जवळजवळ 15 कोटीचा रस्ता सन्माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून आता या रस्त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. किरवली वाडी ते जुम्मापट्टी या दरम्यान 14 आदिवासी वाड्या आणि धनगरवाड्या आहेत, परंतु आज गेले कित्येक वर्ष आज अनेक या ठिकाणी लोकप्रतिनिधी होऊन गेले, अनेक आमदार या तालुक्याला मिळाले, परंतु या वाड्यांकडे कोणी साधा फिरकलंसुद्धा नव्हतं. परंतु आज आमदार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतोय की आमदारांच्या दूरदृष्टीने आज या 14 आदिवासी वाड्यांना खऱ्या अर्थाने आज
सुवर्ण आजचा सुवर्ण दिवस आहे की 14,80,00,000 राष्ट्रीय महामार्ग 76 क्रमांकाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना माध्यमातून अंतर्गत या ठिकाणी एवढा मोठा निधी उपलब्ध झालेला आहे. आज या ठिकाणी आदिवासी समाजाला, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना रस्त्याअभावी सामोर जात होते ते लोक. आणि आपण बघतोय आताच काही दिवसापूर्वी अस्सलवाडीमध्ये सुद्धा सर्पदंशाने एका महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता. परंतु आता पावसाळा सुरू आहे आणि हा रस्ता जे काही फॉरेस्टच्या परवानग्या असतील, वर्क ऑर्डर तर आता मिळालेच आहे, परंतु जे काही फॉरेस्टच्या परवानग्या असतील किंवा अजून काही अडथळे असतील ते आम्ही लवकरच सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते या सर्वांच्या मुळेच तो रस्ता आमदार साहेबांनी आमच्या पाठपुराव्याला तिथे आज यश आलेलं आहे, मागणी पूर्ण केलेली आहे आमची. आणि लवकरच हा पावसाला गेल्यानंतर ताबडतोब रस्ता हा सुरू होईल आणि काही महिन्यांमध्येच हा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि याच माध्यमातून मी या मतदारसंघाचा पंचायत समितीचा सदस्य होतो, तालुक्याचा सभापती होतो आणि माझ्या क्षेत्रामध्ये असलेल्या ह्या सर्व आदिवासी वाड्यांना आमदार साहेबांनी न्याय मिळून दिलेला आहे. मी खरोखरच माझ्या आदिवासी बांधवांकडून, धनगर बांधवांकडून मी आमदार साहेबांचा आयुष्यभर ऋणी राहील आणि त्यांचा आभारी आहे. कर्जत तालुका हा बहु आदिवासी भाग आहे आणि त्या भागामध्ये माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या 12 आदिवासी वाड्या आणि 3 धनगरवाड्या हा दुर्गम भाग आहे. आणि आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ तोरवे यांच्याकडे आदिवासी समाजाच्या संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करत असून त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि त्या ठिकाणी होणारा रस्ताचे वर्क ऑर्डर झालेलं आहे. खरंच आम्ही कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या वतीने माननीय या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व कर्जत कालापूर संघाचे मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ तोरवे यांचे आम्ही ऋणी आहोत. सोनियाचा दिन आज अमृते पाहिला. या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ तोरवे यांच्या माध्यमातून आज जो 1,012,00,000 जो विकासाचा पर्व या मतदारसंघात लाभलेला आहे, त्याच अनुषंगाने या माथेरान खालील ज्या 12-14 वाड्या आहेत त्यांचा हा रस्त्याचा जो महत्त्वाचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे. त्याच मी माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ तोरवे यांचं आमच्या जिल्हा परिषद वार्डच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी जवळजवळ 14-15 वाड्या आदिवासी वाड्या, डोंगरपट्टी आदिवासी वस्ती आहे. या ठिकाणी कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ तोरवे साहेब यांच्या माध्यमातून 100% वर्क ऑर्डर होऊन काम चालू होणार आहे. आणि या ठिकाणी काही लोक आंदोलनं करत आहेत राजकारणाच्या हेतूने, ते श्रेय घेण्यासाठी मुद्दम आंदोलनं करत आहेत. कारण ह्या गोष्टीला जवळजवळ 2 वर्षे वालप करत आहे संघटना, म्हणजे आदिवासी साखर संघटनेचे संघटना, जवळजवळ आमच्या आदिवासी डोंगरपट्टीचे कार्यकर्ते हे जवळजवळ 2 वर्षे संघर्ष करत आहेत. पण आत्ता मध्यंतरापर्यंत काही लोक आंदोलनं करून थोडासा सहकार्य म्हणजे बिघडवण्याचा प्रयत्न करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत राजकारण येतो नये. पण हे काम खरोखर आमदार साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण झालेलं आहे. कारण जवळजवळ आज 15-20 वर्षापूर्वी पण आमदार होते, काही नेते पण होते, आत्तापर्यंत कुणालाच हे काम जमलं नाही. पण हे काम आमदार साहेबांनी करून दाखवलं. आमदार साहेब बोलतात ते 100% करून दाखवतात, हे मात्र ईश्वर सत्य खरं आहे. धन्यवाद. 22 अनेक पण आमदार एकच महेंद्रशेठ तोरवे. 15-14 वाडे हा माथेरानचा हा पट्टा म्हणला तर जे आदिवासींचं जे अतिशय मूलभूत सुविधेपासून वंचित होते आणि जे आमच्या आदिवासींचं जे महिलांचं डिलिव्हरीसाठी न्यायचं म्हणलं तर झोळी त्याला डोळी करावं लागत होती, ही आमची समाजाची रूढ आहे. आणि तशी आम्ही उतरवायची. काही महिलांचं अर्ध्यावट मुलंसुद्धा ते मृत्यू पावलेले आहेत. काही मोठ वयस्कर माणसं न्यायचं म्हटलं तर खूप आमचे हाल व्हायचे. माझ्यापासून मी स्वतः असताना खांद्यावर उतरवता असताना अनेक घटना झालेल्या आहेत अर्ध्या रस्त्यामध्ये. आज आम्ही वारंवार सांगत होतो मागच्या ह्या जे काही लोक होते त्यांच्याकडे, पण त्यांना कुणालाही करता आलं नाही. माननीय या ठिकाणी आमदार महेंद्रशेठ तोरवे साहेब आमदार, खरोखरच मी म्हणतो की देवाचे देव आहे ते. आज पाहिले आम्ही की आदिवासी समाजाचं जे आम्ही गेलो ऑफिसला तर आम्ही सांगल्याबरोबर म्हणायचे आम्हाला पहिले तुमचं काय काम आहे,
तर आम्ही सांगू साहेब आमचं रस्त्याचं हे काम आहे, कारण रस्त्यापासून खूप आम्हाला हालवलवा सहन करावा लागतं. गेल्या 2 वर्ष आम्ही आमदार साहेबांची भेट घेतली का वारंवार आम्ही तोच विषय घ्यायचो की आमचं आदिवासी संकुल आणि वाड्यांना रस्ता. मी कर्जत पंचायत समिती उपसभापती आणि महिला अध्यक्ष म्हणून आमदार साहेबांचे खरंच आभार मानते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.